नमस्कार, मी अतिशा लाड, राजश्री मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तुम्हा सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला. खरं तर ना, भूतो ना भविष्यती असे मकर संक्रांतीचे तिळाचे लाडू आज बनत आहेत. ठरलं तर मग या मालिकेच्या सेटवर आणि आपण बघूयाच काय घडतं आहे नेमकं. तर तिळाचं जे मिश्रण आपण तयार केलेलं आहे आणि सगळे लाडू वळत आहेत, पण या लाडवांची एक खासियत आहे, ठरलं तर मग स्पेशल लाडू काय. तर हे म्हणजे आमचं ठरलं तर मग आम्ही सांगू की हे नक्की कसले लाडू आहे. ओके, ॲक्च्युली ते तिळाचं मिश्रण जे आहे तर ते कडक झालं आहे आणि आता अमित पूर्ण स्ट्रेंथ लावून जिमला जायचं, ते सगळं तो फळ हे लावतो आहे. असे लाडू करण्यासाठीच जिमला जातो माहितीये का. आणि असं जिमला गेला नाही आहे कारण असं जो शूट होतो त्याच्यामुळे मग त्याच्यासाठी हा वर्कआउट आहे. माझं वर्कआउट करतो मी आज इथेच लाडू बनवतोय. पण खरंच लाडू आय मीन टेस्ट मध्ये खूप छान आहेत. हे थोडं सध्या गरम आहेत, सो नंतर खाईन. तर बोलतो ना आपण की फेलियर इज द स्टेप ऑफ सक्सेस. म्हणजे आता आपलं हे फेलियर आहे तर ए फसलं आहे, पण नंतर आपण जेव्हा करू तेव्हा ते जमणारच आहे आपल्याला. पण जुई, तू पहिल्यांदा लाडू केलेस का आणि ते फसले आहेत की बरोबर? नाही, मी घरी करते ते अगदी व्यवस्थित होतात आणि पहिल्यांदा केले होते तेव्हाही अगदी व्यवस्थित झाले होते. आणि याचा शेप वा. बरं, ह्याला आपण लाडू म्हणूया. ओके, प्रोटीन बारचं ते असं काहीतरी येतं ना, ते तसं वाटतं. जरा मेहनत करू आता, ग्रॅन्युला जिम करू. लाडू सरळ बाबा. तर जुईचे, मीरा जुईचे पहिल्यांदा जेव्हा तिने लाडू केले ते उत्तम झाले आणि आतापर्यंत उत्तम होत आहेत. तुझं कसं आहे लाडू? माझं नाही, मी तिळाचे लाडू ऍक्च्युली ट्राय नाही केलेले आहेत. केलेस? मी आत्ता केलेत हे, पण हा मस्त मजा येते, छान होत आहेत. अगदी छोटे मोठे शेप नाहीये पण खाण्यासारखे आहेत, हे नक्की आहे. अमित, तू कधी ह्या आधी ट्राय केलंस का लाडू? नाही, खरंच नाही. पहिल्यांदा लाडू बनवतोय मी आणि मला ऍक्च्युली माहित नाही की लाडू असेच कडक असतात की सॉफ्ट असतात. रियालिटी चेक देते, असं अजिबात नसतं, वेगळं असतं ते. आणि हात जे झाले ते मज्जा येते करायला, असं काय समथिंग मेसी. आधी असं वाटलं की हे ऍक्च्युली आळीवाचे लाडू आहेत, जरा सडनली थंडीची लाट आली आहे म्हटलं आळीव वगैरे आहे की का. प्रियंका, तू कधी ट्राय केलेस घरी लाडू बनवायला? मी आज सकाळीच आणले होते ऍक्च्युली सेटवरती लाडू. मी कालच सगळ्यांसाठी 1 किलोचे लाडू केले होते. माझे फसत नाहीत, मी खरं तर माझ्या आईला शिकवले कुरकुरीत असे लाडू कसे करायचे, त्यामुळे हे लाडू मला येतात, बाकीचं काही विचारू नका. पहिली मुलगी आहे जी जिने आईने शिकवलंय लाडू कसं बनवायचे. व्हेरी गुड. ऍक्च्युली तिचे असे चिवट व्हायचे तर मी तिला असं ते कुरकुरीत असे कडम कुडून शिकवलं. तिने अपडेशन शिकवलं आहे. मकर संक्रांत प्रत्येक सण एक लक्षात राहावा असं आपल्याला वाटत असतं आणि हे आवर्जून लक्षात राहणार आहे. हे जे लाडू झालेले आहेत आता एकदम फर्स्ट क्लास. तर म्हणजे तुमची संक्रांत स्पेशल, म्हणजे घरी असं स्पेशल काय घडतं संक्रांतीला, जे जेवण बनतं स्पेशल की संक्रांतीला आवर्जून आई बनवतेच बनवते? हां, म्हणजे लाडू तर बनतातच आणि गोड अजून पण काही काही बऱ्याच गोष्टी असतात माझ्या घरी. आणि सगळं एकत्र कुटुंब असल्यामुळे आम्ही सगळेजण एकत्र असतो. संध्याकाळी हलवा वगैरे आणि तिळगुळाचे लाडू हे सगळं सगळ्या फॅमिलीमध्ये देणं आणि कर्जतला अजूनही आमच्याकडे फ्रेंड्स येतात, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही करतो. हां, तिळगुळ द्यायला आणि ह्या सगळ्या गोष्टी करताना खूप मजा येते. आणि बऱ्याच वेळेला असं होतं की कोणा ना कोणाचे तरी लग्न नुकतीच झालेली असतात, त्यामुळे मग ते हलव्याचे दागिने वगैरे ह्या पण सगळ्या गोष्टी आम्ही घरी करतो आणि मजा येते एकूण ह्या सगळ्या गोष्टी करायला. येस, मीरा, तुझ्या घरी असं काही स्पेशल पदार्थ? हो, आमच्या घरी दरवर्षी बाजरीची तिळाची भाकरी आणि जी गजी भजी जी आपण म्हणतो बोरं परत चिंच आणि सगळी मिक्स भाजी जी असते ती दरवर्षी बनते. आणि आम्ही म्हणजे लहानपणापासूनच आम्हाला इतकी सवय होती की संध्याकाळ झाली की सगळेजण अगदी लहान असल्यापासून की सारी गजरा वगैरे आणि तिळगुळ घेऊन आम्ही प्रत्येकाच्या घरी द्यायला जायचो आणि किती कोणाकडे जमा झालं आहे हे आम्ही बघायचो. तिळगुळ तर असतात माझ्या घरी, पण एक आमची फेमस एक काय म्हणतो प्रथा आहे ती असती आहे पतंग. ते सकाळ ते संध्याकाळ आम्ही गच्चीवर असतो, पतंग चालू असते आमची, ह्याची पतंग कापा त्याची पतंग कापा, जी मज्जा असते त्यामध्ये. पण प्रेक्षकांना हेच सांगेन की तुम्ही पतंग जर तुम्ही तो खेळ खेळता तुम्ही तर जो मांजा असतो तो फक्त नॉर्मल घ्या, तो काचेचा मांजा हे काही घेऊ नका, त्याने खूप लोकांना त्रास होतो आणि पक्ष्यांना पण त्रास होतो. पण पतंग इज द बेस्ट थिंग टू डू. लाडू असतातच आणि त्यासोबत आईंचा गाजरचा हलवा असतो जो माझा फेवरेट आहे आणि ते मी चोखून खातो. चिड्डे असतो तो एकदम चिड्डे मी ठेवतो, ठरवून तो एकदम चिड्डे ठेवतो की मला गाजरचा हलवा आणि स्वीट्स खायचे आहेत भरपूर. म्हणजे
आता 2023 कॅलेंडर आलं बाबा, आता कोणता कोणता चीट डे आहे ते टिक, आजला चीट डे रेड. ओके प्रियंका, तुझ्या घरी काय पदार्थ? नाही, आमच्याकडे तिळाचे लाडू करतात तेवढंच, पण अदरवाईज मी सुट्टी असते तेव्हा त्याच्यामुळे मी बाकीच्यांना पतंग खेळताना बघते, मला काय ते उडवता येत नाही. खूप प्रयत्न केलेत मी लहान असल्यापासून की आत्ता तरी उड बाबा, पण नाहीच. मग शेवटी आपण बघायचं की छान व्हावा मस्त, आणि काहीतरी गोडाधोडाचं काहीतरी आपण जेव्हा जे आई बनवेल ते असं, बाकी विशेष असं काही नाही. सेटवर कोणाला आवर्जून बोलायला आवडेल की तिळगुळ घ्या आणि बाबा गोड गोडच बोला मालिकेमध्ये? तर खरं तर मी सांगेन ना, तर आज मी हे दोन विलन आहेत त्यांच्यामध्ये उभा आहे, मी या दोघांनाच सांगेन तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. जुई, त्या ॲक्च्युली ऑफस्क्रीन भयंकर गोड मुली आहेत आणि त्यामुळे ऑनस्क्रीन ठीक आहे, चालत आहे. त्यांनी जर का तसं म्हणजे नाही वागल्या त्या, तर आमचा शो पण पुढे जाणार नाही. त्यामुळे भयंकर वाईट वागा गं तुम्ही, वाईट वागा आणि वाईटच बोला, गोड बोलू नका. पण ऑफस्क्रीन त्या खूप गोड मुली आहेत, त्यामुळे तू ओके ओके तूही गोड आहेस. पण नाही, ऑफस्क्रीन खूप छान आहेत सगळेच, त्यामुळे आम्ही सगळे मिळून तुम्हाला म्हणतो की तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. प्रेक्षकांतर्फे मी तुम्हाला मकर संक्रांतीच्या खूप शुभेच्छा देते आणि तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला हे जरा इग्नोर करा. तुम्हालाही मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. आणि तुमच्या वतीने मी सुद्धा हे पहिल्यांदा जे काय बनवलं आहे फसलेलं आहे, पण नंतर मला नंतर परत शूटला जायचं आहे, रिस्क नाही घेणार. तरी आमचे हे लाडू फसले असेल तरी माझा पहिला प्रयत्न होता, आणि नेक्स्ट टाईम मला जर वेळ मिळाला तर जुई मला शिकवेल कसं करायचं ते नेक्स्ट टाईम नक्की. सो तुम्ही सुद्धा ट्राय करा घरी, आणि फसला तर फसला पण नेक्स्ट टाईम नक्कीच चांगला होईल. सो येस, प्रयत्न करत राहायचा. बाप रे अमित, पण खरंच हे चांगले झाले असतील लाडू, एवढे पण वाईट नसतील झाले. सो चांगला येतो, खरंच चांगला येतोय. ट्राय करणार होते पण आता याला पाहून मी नाही करणार, माझे दात बाहेर येते. सो मच गाईज, थँक्यू. थँक्यू सो मच सगळ्यांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.